सदलगा येथील 112/74 येत असलेल्या गवंडी प्लॉटमधील दुसऱ्या रस्त्यावर गटारीचे पाणी रस्त्यावर येऊन रस्त्यावरच दलदल झाली होती. सखल भाग असल्याने गटारीचे पाणी रस्त्यावर तुंबून राहिले होते. सुमारे 3-4 वर्षांपूर्वी येथे सखल भागातील गटारीचे पाणी निचरा होण्यासाठी हेगणांवर कुटुंबियांनी स्वतःच्या जागेत गटार बांधण्यासाठी अनुकूलता दाखवली होती. सद्य परिस्थितीत अनिल कल्लाप्पा हेगणावर यांच्या हद्दीतून ही गटार जाते आहे. ती त्यांनी सुमारे 8-10 महिन्यांपूर्वी मुजवली होती. या गटार मुजवल्याच्या कारणाने रस्त्यावर गटारीचे पाणी साचून दलदल निर्माण झाली. यामुळे डासांचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढला आहे. किडे आळ्या याचबरोबर सापांचाही वावर वाढला आहे. नवा महाराष्ट्र न्यूजच्या प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेऊन सदलगाव पूरसभेचे मुख्याधिकारी VK जोशी आणि आरोग्य सेवेचे कर्मचारी यांनी पोलीस बंदोबस्तात मुजवलेली गटार पुन्हा खोदून सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था केली. अनिल कल्लप्पा हेगणावर यांनीही पूरसभेने बांधलेली गटार माझ्या हद्दीत असावी, मात्र आता पुन्हा खोदलीच आहे तर त्या गटारींवर फरशा बसवून सुरक्षित करावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. मुख्याधिकारी विवेक जोशी म्हणाले, 3-4 वर्षांपूर्वी बांधलेली गटार मुजवली असल्यानेच हे सांडपाणी रस्त्यावर आले आहे. गटार आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून पुन्हा खोदून घेऊन सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होईल अशा व्यवस्था केली आहे. जेव्हा गटार बांधली तेव्हा अनुकूलता दर्शवली, आता तक्रार करणे योग्य नाही. सर्व नागरिकांच्या सोयीसाठी नगर परिषदेकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल. आणखी काही समस्या असल्यास कळवाव्यात, त्यांचे निराकरण करू अशी ग्वाहीही त्यांनी दिली. कोरोना संसर्गजन्य विषाणू फैलावाच्या पार्श्वभूमीवर नागरी वसाहतीतील रस्त्यावर गटारीच्या तुंबलेल्या सांडपाण्यामुळे झालेल्या दलदलीच्या नवा महाराष्ट्र न्यूजच्या बातमीची दखल घेऊन तातडीने 24 तासांच्या आत नगर परिषदेचे मुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांनी गवंडी प्लॉटमधील रस्त्यावरील गटारीच्या पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था केली. समस्याची निवारण करण्यात आल्याने याबद्दल नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. पुरसभा सदलगावचा मुख्याधिकारी श्री VK जोशी. आज आम्ही तो गवंडी प्लॉटमध्ये एक गटर समस्येसाठी आलेलो आहोत. आमच्या सिबंदी वर्गाबरोबर आज पोलीस इलाक्याने आम्ही सर्वांनी मिळून इथं एक गटर पूर्वी 2 वर्षापूर्वी गटरचं एक बांधकाम झालेलं होतं. तिथल्या मालकांनी ते जरा काही कारणास्तव बंद ठेवलेलं होतं. त्यांना आम्ही समजावून सांगून ते गटर खुला करून घेतलेलं आहे. रस्त्यावरचं जे पाणी आहे गटरचं ते जाण्यासाठी आम्ही एक व्यवस्था करून दिलेली आहे. सार्वजनिकांना अनुकूल व्हावं, कारण ते जर गटरमधलं पाणी तिथं राहिलं तर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. काल एक न्यूज बघितली, त्याआधीच आम्ही 2-3 वेळा भेट दिलेलं होतं. आमच्या आरोग्य निरीक्षकांनी दाखवलेलं होतं त्यावर पण तेव्हा आम्ही पण पब्लिकला सांगून हे केलेलं होतं, पण त्यांनी काही कुठल्या त्यावर मनस्थिती त्यांची नव्हती की आज हे करून घ्यावं असं. पण त्यामुळं त्यांनाच त्रास होणार आहे, त्यांचीच गरज आहे. पण आज आम्ही ते खुला करून घेऊन आज लोकांना एक सार्वजनिक ठिकाणी त्या प्रादुर्भावापासून रोखायचा आम्ही प्रयत्न करायला लागलो आहे. त्यासाठी सर्वांनी आम्हाला सहकार्य करा. असंच कुठं काही प्रॉब्लेम असला तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर घ्या, आमच्या हेल्थ इन्स्पेक्टरला कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुमची काय असेल समस्या सोडवायसाठीच आमची म्युन्सिपॅलिटी आहे.